घर बनवा रहे हैं, सुपर। याद रहे, घर जब भी हो बनवाना, घर में एसके डिजिटल टाइल्स ही लगवाना, क्योंकि आपका घर आपकी रेपुटेशन। जी हाँ, एसके डिजिटल टाइल्स आपके लिए लेकर आया है 15,000 से भी ज्यादा डिजाइनर टाइल्स, डिजिटल प्रिंटेड टाइल्स, 3D ग्लास टाइल्स, ग्लैटरी इफेक्ट ग्लास टाइल्स, आर्ट म्यूरल टाइल्स, सिल्वर आर्ट टाइल्स, गोल्ड ग्लैटरी टाइल्स, 3D इफेक्ट हाई ग्लॉस टाइल्स। और तो और, स्टार्टिंग प्राइस जस्ट ₹99 में पर स्क्वायर फीट। याद रहे, एसके डिजिटल टाइल्स, घर बनाने का एक नया अंदाज, नया तरीका। हॅलो फ्रेंड्स, तर आपण आता जाणून घेऊया प्रेमविला सिनेमाच्या सर्व पात्रांची परिचय। नमस्कार, मी प्रेमविला चित्रपटाचा प्रोड्युसर असून आणि लीड साइड हिरोईन प्रीती पगारे, आबोली वायकोस लीडची हिरोईन, लीडचा हिरो संदीप शेडके, त्याचा मित्र हसन शेख, गोविंद बोरकर, डायरेक्टर अखिल आंबेकर, सेक्सिन फिल्म प्रोडक्शन चे संतोष माले सर, नमस्कार। माझं नाव अबोली वायकोस, मी राहणार औरंगाबाद। प्रेमवेल या मराठी चित्रपटामध्ये मी सीमाचा रोल केलाय, जी की एक सिटीतली मुलगी असती आणि ती गावी येते आणि तिथून तिची लव्ह स्टोरी स्टार्ट होते। तर असा माझा परिचय आहे। ह्या पिक्चर मध्ये तुम्हाला संधी मिळण्यासाठी तुम्ही काय कष्ट केले? मला या मूवीच्या ऑडिशन बद्दल माझा भाऊ, त्याचा एक फ्रेंड आहे, तर त्यांनी मला ऑडिशन बद्दल सांगितलं। तर मी, मला पहिल्यापासून या क्षेत्रामध्ये आवडच आहे, तर मी ऑडिशन द्यायला गेले, सरांना ऑडिशन दिलं, सरांना आवडलं, तर सरांना मला लीड म्हणून सिलेक्ट करायचं होतं। तर सर म्हटले तू अजून ट्राय कर। मग मी नेक्स्ट टाइम पुन्हा ऑडिशन दिलं, सेकंड टाइम, तेव्हा माझं सिलेक्शन झालं ऍज अ लीड ऍक्टर। तुम्हाला पिक्चर करताना म्हणजे कसं कौतुक कसं वाटलं का, हा आता काहीतरी सक्सेस झालं? हो, मला माझ्या जीवनामध्ये काहीतरी वेगळं करायचं होतं आणि मला ही संधी मिळाली, तर मला या संधीचा पुरेपूर फायदा घ्यायचा आहे आणि ही संधी मला कुठवर येईल हे तुम्हाला दाखवलंच देईल। पिक्चर मध्ये काम करताना किती चांगलं, म्हणजे काही असा अनुभव? पिक्चर मध्ये खूप चांगले चांगले अनुभव आले, म्हणजे अखिल सर आमचे डायरेक्टर सर, त्यांच्याकडून देखील मला खूप काही शिकायला भेटले की ऍक्टिंग कशी करायची, नॅचरल ऍक्टिंग कशी पाहिजे। पुन्हा आमचे प्रोड्युसर रत्नाकर पाटील सर यांचे देखील मला खूप अभिमान वाटतो की त्यांनी आम्हाला नॅचरल ऍक्टिंग शिकवली, म्हणजे एकदम असं मागे लागून ऍक्टिंग करून घ्यायची ते सर, की नाही बाबा नॅचरलच पाहिजे ऍक्टिंग, आर्टिफिशियल नाही पाहिजे। शूटिंग मध्ये ज्या वेळेस लोकेशन मध्ये सगळे जण काम करतात, तर शूटिंगच्या काही क्षणामध्ये जसे आराम भेटतो त्या टायमाला काही अशी आठवण आहे का तुम्हाला, का हा त्या टायमाला चांगली गंमत झाली आणि आपलंच जो वाटलं सगळं युनिट? म्हणजे 15 दिवस अगोदर शूटिंग झाली होती, तर तेव्हा आमची जस्ट शूटिंग संपली, आम्ही सगळेजण बसलो होतो, तर मग तेव्हा असंच खूप म्हणजे मजा वगैरे चालली होती, तर ती अजून पण आठवते मला। सर, तुमचा परिचय? नमस्कार, मी संदीप शेळके, प्रॉपर जालना जिल्ह्यातला, आणि मी प्रेमवेल्या चित्रपटामध्ये सागर नावाची एक व्यक्तिरेखा आहे, ती साकारलेली आहे। आणि मी ह्या चित्रपटामध्ये श्री रत्नाकर पाटील सर, म्हणजे प्रेमवेलचे प्रोड्युसर, यांच्यामुळे या चित्रपटामध्ये आहे। माझं त्यांनी ऑडिशन घेतलं होतं आणि त्या ऑडिशनमुळे मी तिथे सिलेक्ट झालो आणि त्यांनी मला या चित्रपटातील एक मुख्य भूमिका दिली सागर नावाची, आणि ही सागर नावाची भूमिका एकदम छान आहे। याच्यामध्ये तो सागर जो असतो, एक गावाकडचा मुलगा, आणि त्याच्याच गावामध्ये एक मुलगी मामाच्या गावी आलेली असते, आणि त्या मामाच्या जी गावी आलेली मुलगी असते त्या मुलीवर सागरचं प्रेम होतं, आणि ते प्रेम हासिल करण्यासाठी सागर जे प्रयत्न करायचे नाही ते प्रयत्न करतो, त्याचा मित्र राम्या बाबल्या जे असतात त्यांना घेऊन त्या मुलीच्या मागं जिथं ती मुलगी जाईल तिथं तो मुलगा जातच राहतो। म्हणजे एकदम नॅचरल लव्ह स्टोरी त्यात दाखवलेली आहे। पण मग नंतर जेव्हा त्यांचं पूर्ण पॅचअप होतं, त्याला ती मुलगी मिळते, पण नंतर त्याला तिची चूक कळते, त्यांनी तिथे त्याच्या आई वडिलांचा विचार केला का, आणि आपण साहजिक बोलता बोलता म्हणतो की प्रेम हे विचार करून केलं जात नाही तर ते आपोआप होत असतं,
पण या चित्रपटामध्ये असं दाखवलं आहे जर विचार करून प्रेम केलं ना तर त्याचा शेवट चांगला होतो आणि आम्ही सागर सीमा यामध्ये आम्ही विचार करूनच प्रेम केलेलं आहे. तर तुम्ही सांगितलं का प्रेम वेल म्हणजे एक प्रेम कथा आहे आणि याच्यामध्ये दुसरा पण एक भाग जोडलेला आहे ते आहे आई बापन. जसे तुम्ही प्रेम करतात मुलीवर त्यामुळं तुम्ही 14 फरवरी व्हॅलेंटाईन डे बनवतात आहे का नाही बोली. नमस्कार, माझं नाव असन शेख. मी या मूवीमध्ये रामायचा कॅरेक्टर मी रोल करतोय. तर सर्वप्रथम सर मी तिथनं सिलेक्शन कसं चालू झालं यापासून मला जर मी जास्त सोपा होतो तर मला सरांनी बोलले की तुम्ही ऑडिशन द्यायचं आणि तुम्हाला ऑडिशन देऊन हे सिलेक्ट करायचंय. तर सर माझा फ्रेंड ग्रुप आम्ही 3-4 लोक होतो पण नंतर आम्ही विचार केला की यार असा कोणता माणूस येतोय बोलतोय तुम्हाला मूवीमध्ये काम देतोय. आणि सर याच्या आधी तर आम्ही मूवीमध्ये म्हणजे आम्ही नाही याच्या आधी कधी ऍक्टिंग कोर्स केलाय ना कधी कुठे क्लासेस केले सर. जे होते ते मीन्स बघून युट्यूबवर बघून किंवा थिएटरमध्ये मूवी बघून आम्ही जे शिकलोय ते ऍक्टिंग शिकलोय. तर त्यानंतर आमचं सिलेक्शन झालं. न विचार करता करता मी ज्या दिवशी शूटिंगचा मुहूर्त होता पहिला ज्या दिवशी पहिला सीन लागला त्या दिवशी सुद्धा वाटत नव्हतं की आम्ही सीन करतोय. तर त्या दिवशी असं झालं की सगळ्यांना सगळे जेवढे कॅरेक्टर होते सगळ्यांना चांगले चांगले ड्रेसिंग दिले आणि मला असं वाटत होतं की यांना की याला कॉमेडी हा पात्र दिलाय तर मला फक्त दिले हाफ चड्डी दिली होती आणि शर्ट दिला होता. तर सर जेव्हा आम्ही जसं आमचं हे होतं लोकेशन जसं आम्ही लोकेशन जात होतो तर गावापासून जेव्हा जात होतो सगळी लोक मला बघून हसत होते अरे हाफ चड्डर चाललाय हाफ चड्डर चाललाय. तरी आम्ही सर त्या दिवशी दोन सीन केले. तर आणि असं होतं की आमच्या जे चित्रपटाचे प्रोड्युसर आहेत ते प्रोड्युसर काही 1-2 दिवस सेटवर नव्हते. तर जिथं असं होतं की जे लोक इथं हे करतात जे लोक कॅरेक्टर प्ले करतात ते लोक सगळे काम सांभाळायचे. समजा आता माझा रोल झाला तू हात चाल तू कॅमेरामॅनला मदत कर तू झाला तू रोलला मदत कर असे सगळ्यांनी सगळे मिळून काम केलंय. आमच्या प्रोड्युसरची खूप मेहनत होती त्यांना सुद्धा जीवनात खूप चढ उतार आले तरी त्यांनी न घाबरता त्यांनी एक जटून त्या प्रॉब्लेमचं एक सोल्युशन म्हणून त्यांना सिक्स सेन्स प्रोड्युक्शन हे सपोर्ट करतायत. आणि मी म्हणजे मनापासून धन्यवाद म्हणतो की आम्ही खूप खूप अडथळे आले आम्हाला सुद्धा कारण आम्हाला सुद्धा माहिती सरांनी काय काय फेस केले आतापर्यंत आणि मनापासून धन्यवाद करतो की सिक्स सेन्स प्रोड्युक्शन यांनी त्यांना सपोर्ट केला. आणि राहिलं प्रेमाची कहाणी म्हणजे या मूवीमध्ये फुल ऑफ कॉमेडी आहे फुल ऑफ ड्रामा आहे. तुम्ही बघा एक मित्र त्याचा प्रेम मिळवण्यासाठी किती मार खातो कुठं कुठं पळतो काट्यात पडतो त्याच्या जी प्रेमिका दाखवली तिच्या मैत्रीण सुद्धा लाईन मारतो आणि न कळत या प्रेमाच्या दरात धुंद होत 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 आम्ही काही गोष्टी असं शिकतो की आम्ही न प्ले करता आम्ही डायरेक्ट एक असं कॅरेक्टर दाखवलंय की आम्ही जे गावठी लोक होते जे काही प्ले न करतात ते शिकून एक मोठं एक असं कॅरेक्टर करतं की आम्ही काहीतरी जीवनात बनवून दाखवतो. तर प्रेम हे फक्त लोक म्हणतात की प्रेम हे सगळं बिघडवतं असं असतं सर असं काही नसतं. आपल्या मनात असतं की प्रेमातल्या कोणत्या गोष्टी आपण पात्र घ्यायच्या आणि कोणत्या नाही घ्यायच्या बस एवढं बोलतो. सर मला हे विचारायचं का आता जे प्रेम वेल आणि येणारा व्हॅलेंटाईन डे त्याच्याबद्दल काय सांगता. सर जस्ट आमचं व्हॅलेंटाईन डे मीन्स असं की लोकांना वाटावं प्रेमावर हा पिक्चर आहे सर पण प्रेम पुरे तर असं असतं की प्रेमाला बदनाम झाले सध्या तरी लोकांनी प्रेमाला बदनाम केले पण सर असं काही नाहीये प्रेम हे घडवतं आणि प्रेम हे बिघडवतं हे तुम्हाला 14 फेब्रुवारीला बघायला भेटेल. तुम्ही सांगा मॅम. मी नगरची आहे आणि मी जी सेकंड हिरोईन प्राप्ती आहे तिची मी मैत्रीणचं रोल करते. माझं नाव त्याच्यामध्ये पायल आहे आणि तिची जी लव्ह स्टोरी आहे त्याच्यामध्ये मी तिच्या मैत्रिणीचं रोल करते आणि तिची जी तिचा भाऊ तिच्यासाठी जे त्रास देतो तिला तिची माझ्यासोबत शेअर करते आणि अशा काही गोष्टी होतात की ती त्याच्या सामोरं जात नाही आणि ती म्हणजे तिची लव्ह स्टोरी ती काय सक्सेस होत नाही पण तरी पण आम्ही जे तिच्यासोबत जे आम्ही फ्रेंडशिपचे जे आमचे होते ना म्हणजे फ्रेंडशिप होती ते त्याच्यातून ती काय होत नाही आणि त्या पिक्चर पाहिल्यानंतर तुम्हाला समजलं की किती प्रयत्न केले होते आम्ही पण ती काय सक्सेस होत नाही हे पिक्चर पाहिलं तुम्हाला नक्कीच समजेल. तुम्हाला असं काय अनुभव आला या पिक्चरमध्ये की तुम्ही मैत्री केली आणि प्रेमाचं नाव आणि पिक्चरचं नाव पण प्रेम वेल आहे आणि येणारा व्हॅलेंटाईन डे तो पण प्रेमाचाच आहे आणि अजून एक प्रेम आहे ते आहे आई बापाचं याच्याबद्दल तुमची कोणती माहिती देणार आणि काय संदेश देणार पब्लिकला.
आम्ही असा संदेश देणार की जे व्हॅलेंटाईन डे ते प्रेमाचे जे लोक असतात ते साजरा करतात, पण आई बापाचं प्रेम हे सगळ्यात श्रेष्ठ असतं. पण जे प्रेम असतं म्हणजे जे मैत्रीचं प्रेम असतं, जे प्रेम असतं जे असं नसतं की जे काही सक्सेस जे सक्सेस होत नाही ते सुद्धा प्रेम असतं. मग त्याचे तर आम्ही हे दाखवले आहे की जे प्रेम असतं ते खरं असतं, ते आई बापाचं बी असतं आणि हे असतं, पण जे आई बापाच्या विरुद्ध न जाऊन करतं ते खरं प्रेम असतं. बोला सर. नमस्कार, माझं नाव गोविंद बोरकर आणि या चित्रपटामध्ये माझा प्रकाश नावाची भूमिका आहे. तर तुम्हाला पहिले सर्वप्रथम मी सांगतो की या चित्रपटामध्ये माझी एंट्री कशी झाली. तर मी पहिले हा विचार केला होता की मी एक डान्सर आहे, मी हा विचार केला होता की बाबा चला कोरिओग्राफीसाठी जाऊ, जर कोरिओग्राफी भेटली म्हणजे डान्ससाठी शिकवण्यासाठी भेटला तर एक खूप मोठी गोष्ट झाली माझ्यासाठी. मी गेलो त्या मुव्हीच्या ऑडिशनसाठी, जया नावाची एक माझी मैत्रीण होती, तिने सांगितलं की बाबा प्रेमचं ऑडिशन आहे, तू चल माझ्यासोबत. म्हटलं आपल्याला आवड आहे तर चला बाबा या गोष्टीसाठी. मग गेलो, गेल्यानंतर मग पाटील रत्नाकर पाटील सर जे आमच्या मूवीचे प्रोड्युसर आहेत, माझ्यासाठी सध्याच्या घडीला ते देव माणूस आहेत. त्या माणसानी म्हणजे मी तुम्हाला त्यांच्याबद्दल एक सांगतो मग माझं स्टार्ट करतो ज्याचा आदर आहे. त्या माणसानी अशा गोष्टी फेस केल्यात म्हणजे आम्हाला माहितही नव्हतं की असे पण म्हणजे इतक्या अडचणी असतात लोकांच्या मागं की त्या लोकांना काय काय लोक काय करतात सोडून देतात, तिथं फाशी तिथं म्हणजे आत्महत्या करून टाकतात विजा संपत. पण त्या माणसानी तसं केलं नाही, त्या माणसाने त्या गोष्टीला इतका म्हणजे इतक्या चांगल्या रीतीने इतक्या चांगल्या प्रकारे इतका लढा दिला त्या माणसाने. त्या माणसाने कधी आम्हाला दाखवलं नाही की मला त्रास होतोय, मला प्रॉब्लेम होती, माझ्याकडे पैसे नाहीत, माझ्याकडे या गोष्टी नाहीत, तुम्ही चला. पण त्या माणसाने आम्हाला म्हटले की बाबा तुम्ही चला, तुम्हाला आम्ही पुढे नेतोय, तुम्हाला आम्ही सपोर्ट करतोय, फक्त तुम्ही काय करा माझ्यासाठी सलाफी. ती गोष्ट मला त्यांची खूप आवडली. तेव्हापासून मी त्यांचं म्हणजे तुम्हाला अजून पहिल्या तर सांगितलं की मी त्यांना देव माणूस म्हणतो. आता याच्या पुढे मी काय आता तुम्हाला त्यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तरी माझी लायकी नाही त्यांच्याबद्दल सांगायची. आता राहिलं माझी गोष्ट राहिली मी याच्यामध्ये कशी एंट्री केली. कोरिओग्राफीसाठी गेलो मी, कोरिओग्राफीसाठी गेल्यानंतर तिथं चालू होते सगळ्यांचे ऑडिशन चालू होते. मग विचार केला बाबा इतके सर पोर आहेत, म्हटलं आपलं कुठं नंबर लागणार, आपल्याला काही येत नाही पहिल्यापासून ऍक्टिंगचं वगैरे आपण काही केलेलं नव्हतं. त्याच्यानंतर आपण म्हटलं एक ट्राय मारायला काय जातं, आपल्यामध्ये आहे बाबा होणार तर ट्राय मारायला जाते. गेलो तिथे, गेल्यानंतर मग सगळ्यांचं ऑडिशन चालू होतं, आला आपला नंबर. म्हटलं चला सरांना म्हटलं सर आम्ही कोरिओग्राफीसाठी आलेलो आहे, मी बघा डान्स वगैरे केला त्यांना बेस्ट वाटला, त्यांना वाटलं म्हणजे त्यांनी सांगितलं नाही की तुला आम्ही सिलेक्ट केले, त्यांनी म्हटले की बाबा ओके तुला सांगतो फोन करून. पण जस्ट मी जसं निघाले गेलो ते मला एक म्हटले की तू ऍक्टिंग करू शकतो का, मी म्हटलं सर नाही जमत. ते म्हण ट्राय द कर, म्हटलं सर नक्की सर मी करतो. नर्वस तर फील होत होतो पहिलं, तर नर्वस फील होत होतो. केली ऍक्टिंग, ऍक्टिंग केल्यानंतर मग त्यांनी कॅमेरामध्ये रेकॉर्ड केलं. स्टार्टिंगला काय सांगितलं नाही की बाबा तुझं सिलेक्शन वगैरे झाले, तू म्हणजे जा म्हणे. आता मला वाटलं जा म्हटलं तर जा, मग मी गेलो निघून. निघून गेल्यानंतर मग आता त्यांचा तरी पण मला तुम्हाला खोटं नाही सांगितलं, मला 2 दिवसानंतर त्यांचा कॉल आला की तू ऑफिसवर आहे. ऑफिसवर गेल्यानंतर मग मी म्हटलं बाबा काहीतरी असं कोरिओग्राफीचं सिलेक्शन झालं असेल. ऑफिसवर गेल्यानंतर मग त्यांनी मला सांगितलं की तुझं लीडवर सेकंड लीडला तुझं सिलेक्शन झालेलं आहे. मग आता पहिले तर विश्वास नाही बसला, पण नंतर जेव्हा कळलं की खरं सिलेक्शन झाले मी इतका खुश झालो कुठं नाही म्हणत आहे. मी त्या माणसाला म्हणजे असं मी काय बोलू त्यांना मला ते समजत नव्हतं. पण आता हे तर माझी झाली आता याच्यामधली एंट्री. मग आता माझ्या रोलबद्दल सांगतो. माझ्या रोलबद्दल म्हणायला गेलं त्याच्यामध्ये माझी प्रकाश नावाची भूमिका आहे, जो असा ऍक्चुअली व्यक्तिरेखा आहे त्याची की तो प्रेमासाठी पण लढतो पण त्याच्या म्हणजे त्याच्या समोर असा अंधार पडतो. घरचे कुठं, मित्र कुठं काहीच माहित नाही, फक्त ती प्रेमिका. त्या प्रेमिकासाठी तो इतका 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 पागल होतो तिच्या म्हणजे असं इतका ट्विस्ट आहे त्याच्यामध्ये, तो तुम्हाला मूवीमध्ये बघायलाच भेटेल. तर तुम्ही प्लीज मूवीमध्ये बघा, सॉरी म्हणजे आमची मूवी बघायला जा. खूप त्याच्यामध्ये एंटरटेनमेंट पण आहे, सॅडनेस असं रोमांस वगैरे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये. तर प्लीज तुम्ही आम्हाला सपोर्ट करा. त्या रत्नाकर पाटील सर जे आमचे प्रोड्युसर आहेत त्यांनी खूप मेहनत घेतली त्यासाठी, त्यांचं म्हणजे तुम्ही जा पिक्चर बघायला, एवढंच माझं म्हणणं आहे. फिल्म प्रोडक्शन संतोष महाले. प्रेमला हा चित्रपट लवकरच प्रदर्शित आहे व्हॅलेंटाईनच्या दिवशी 14 फेब्रुवारीला. तो संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित करत आहे सिक्स सेन्स फिल्म प्रोडक्शन्स. चित्रपटामध्ये संपूर्ण आम्ही मार्केटिंग, प्रमोशन आणि ब्रँडिंग या संपूर्ण गोष्टी आम्ही व्यवस्थित पार पाडलेल्या आहेतच. त्याचबरोबर आता प्रेक्षकांचा आम्हाला फक्त प्रतिसाद हवा आहे बस. आणि सर्वांनी एवढी अपेक्षा करतो की सर्वांनी जाऊन चित्रपट पाहावा. मराठी चित्रपट आहे आणि चांगला छान सुंदर चित्रपट आहे, कौटुंबिक चित्रपट सुद्धा आहे तो. आणि ह्या पिक्चरबद्दल म्हणजे असं आहे की प्रेम वेल ज्याबद्दल तुम्ही काहीतरी 2 शब्द सांगा की प्रेम वेल
प्रेम तर सगळ्यामध्येच येतं, आई बापा बहीण भाऊ. लेकिन म्हणजे याच्यामध्ये काय दोन अजून आहे, जसं प्रेम जर बघितलं तर मुलगा आणि मुलगी दिसते वरती पोस्टरवर जर बघितलं तर मुलगा आणि मुलगी दिसते. पण तुम्ही ह्या पिक्चरमध्ये असं आहे का काही का जे आई बापा मुलावर किती प्रेम करतात आणि मुलांनी आई बापासाठी काय केलं पाहिजे, काय मेसेज आहे? प्रेम वेल हाच मेसेज सर्वात लोकांना असं वाटत असेल की एका तरुण वर्षाच्या मुलां मुलींवर हा चित्रपट आहे, तर तसं नाहीये. हा चित्रपट एक सामाजिक चित्रपट आहे, जास्त फोकस केलेला आहे आम्ही. कौटुंबिक चित्रपट या चित्रपटामध्ये की तुम्ही एका वयामध्ये पोहोचल्याच्या नंतर सुद्धा तसं भावनिक होणं स्वाभाविकच आहे, त्याबद्दल काही असं मत नाहीये माझं. पण तरीही त्याला थोडस आम्ही एक सामाजिक रूप दिलेलं आहे चित्रपटामधून, ते पाहिल्यावर तुम्हाला उलगडा होईल तसं मी आता सांगू शकत नाही. मी प्रेम हा चित्रपट खूप कष्टानं बनवलाय आणि मी एक कंपनीमध्ये वर्कर म्हणून कामाला आहे आणि हा चित्रपट बनवताना खूप कष्ट लागले, खूप कष्ट घेतले, घरदार विकलं, शेतीबाडी विकली. मला वाटलं आज नाही उद्या रिलीज होईल, पण ज्यावेळेस हा चित्रपट पर 2 वर्ष मी खूप कष्ट घेतले, खूप फिरलो, खूप जणांना भेटलो, 2-4 जणांना ॲग्रीमेंट पण केलं, पण कोणी साथ नाही दिली. शिक्षण फिल्म प्रोडक्शन माले सर, संतोष माले सर यांनी मला खूप साथ दिली की तुम्ही कोणतंही न शंका बाळगता माझ्याकडे या, ॲग्रीमेंट तुम्ही करा. आणि त्यांनी मला ॲग्रीमेंट पण केलं. ॲग्रीमेंट ज्यावेळेस सिग्नेचर झालं त्यावेळेस माझ्या डोळ्यात अक्षरशः अश्रू आले होते, कारण की मी आज सक्सेस झालो त्याच्यात. तरी सगळ्या प्रेक्षकांना माझी अशी विनंती आहे की हा चित्रपट तुम्ही सगळ्यांनी बघावा. नमस्कार, माझं नाव अखिल आंबेकर. प्रेमवील या चित्रपटाचं दिग्दर्शन मी केलंय आणि निर्माते रत्नाकर पाटील आहेत. प्रेमवील हा चित्रपट याबद्दल सांगायचं झालं तर प्रेमावरती साधी सोपी कहाणी आहे, पण या चित्रपटामध्ये बरीचशी कॉमेडी आणि ॲक्शन सीन आहेत, जे सगळं कुटुंबासकट पाहण्याचा हा चित्रपट आहे. प्रेमवील या चित्रपटामध्ये 2 कॅरेक्टर मला असं वाटतं की लोकांच्या नजरेत भरणार आहेत. पहिलं म्हणजे रामाचं कॅरेक्टर एवढं कॉमेडी की त्याने नॅचरल कॉमेडी केली आहे पूर्ण चित्रपटामध्ये. आणि दुसरं कॅरेक्टर म्हणजे महादाचं कॅरेक्टर पाहायला गेलं तर या चित्रपटामध्ये एकही डायलॉग नाही, तरी देखील तो प्रेक्षकांच्या नजरेत भरणारा असं कॅरेक्टर त्याने निभावलं या चित्रपटामध्ये. प्रेमवेल लोकांनी का बघावं असं वाटतं तुला, म्हणजे काय त्याच्यात वेगळेपण असणार तुझ्या? प्रेमवेल ऍक्च्युली 2 जनरेशनचं पिक्चर आहे. एक दोन हा प्रेमवेल हा चित्रपट ऍक्च्युली 2 प्रेम कहाणीवरती डिपेंड आहे. एक प्रेम कहाणी सांगते की प्रेम कसं करावं आणि दुसरी प्रेम कहाणी सांगते की प्रेम कोणावर करावं. त्यासाठी प्रेक्षकांनी आवर्जून पाहावं. 14 फेब्रुवारी हा पिक्चर रिलीज होतोय आणि प्रेक्षकांनी चित्रपट गृहामध्ये जाऊन प्रेमवेल हा चित्रपट पाहावं ही सर्वांना नम्र विनंती. घर बनवा रहे हैं सुपर, याद रहे घर जब भी हो बनवाना घर में एसके डिजिटल टाइल्स ही लगवाना, क्योंकि आपका घर आपकी रेपुटेशन. जी हाँ, एसके डिजिटल टाइल्स आपके लिए लेकर आया है 15,000 से भी ज्यादा डिजाइनर टाइल्स, डिजिटल प्रिंटेड टाइल्स, 3D ग्लास टाइल्स, ग्लैटरी इफेक्ट ग्लास टाइल्स, आर्ट म्यूरल टाइल्स, सिल्वर आर्ट टाइल्स, गोल्ड ग्लैटरी टाइल्स, 3D इफेक्ट हाई ग्लास टाइल्स. और तो और स्टार्टिंग प्राइस जस्ट ₹99 में पर स्क्वायर फीट. याद रहे एसके डिजिटल टाइल्स, घर बनाने का एक नया अंदाज, नया तरीका.